भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण आता काही मिनिटांवर येऊन ठेपलेला आहे. कारण T20 विश्वचषकाचा जग्गजत्ता भारतीय क्रिकेट संघ आता थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होतोय. आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यामुळे मुंबई विमानतळासह ज्या मार्गानं टीम इंडियाची बस जाणार आहे त्या मार्गावर चाहत्यांची गर्दी झाली आहे. तर हे चॅम्पियन्स वानखेडे स्टेडियमवर विशेष बसनं पोहोचतील आणि त्या वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची गर्दी झालेली आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. मुंबई विमानतळावर थोड्याच वेळात टीम दाखल होणार आहे. दिल्लीवरून ती काही वेळापूर्वी रवाना झालेली आहे. आज सकाळी पहाटे ते दिल्लीला आले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली, गप्पा मारल्या आणि एका कार्यक्रमानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झालेली आहे आणि काही वेळातच मुंबई विमानतळावर टीम इंडिया येणार आहे. ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्वाची आहेत आपल्याकडे. एकीकडे विमानतळाची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबई विमानतळावर थोड्याच वेळात टीम इंडिया दाखल होणार आहे. अत्यंत उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं जंगी स्वागत केलं जाईल.